मध्य प्रदेशच्या गुना मतदारसंघातून भाजपचे उमेदवार ज्योतिरादित्य सिंधिया निवडणूक रिंगणात आहेत. सिंधिया यांनी नुकताच आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. यात दिलेल्या प्रतिज्ञापत्रानुसार त्यांची स्वतःची मालकी असलेली ना गाडी आहे ना दागिने आहेत. मग त्यांच्याकडे किती संपत्ती आहे पाहूया. नमस्कार, मी स्वाती पाटील, लोकमत डॉट कॉम मध्ये आपलं स्वागत आहे. ज्योतिरादित्य सिंधिया यांच्याकडे 4,64,50,000 रुपयांची जंगम मालमत्ता आहे, तर त्यांच्या पत्नी प्रियदर्शनींकडे 14,18,000 रुपयांची जंगम मालमत्ता आहे. सिंधिया यांच्या एकत्र हिंदू कुटुंबाकडे जवळपास 56,29,57,000 रुपयांची जंगम मालमत्ता आहे. मुलगी अनन्या हिच्या नावावर 1,49,37,000 रुपयांची जंगम मालमत्ता आहे. सिंधिया यांच्याकडे 326 कोटी रुपयांची वडिलोपार्जित स्थावर मालमत्ता आहे. प्रतिज्ञापत्रात दिलेल्या माहितीनुसार सिंधिया यांच्याकडे 35,53,00,000 रुपयांची स्थावर मालमत्ता आहे. हे दोन्ही एकत्रित केलं तर हा आकडा 424 कोटींवर जातो. प्रतिज्ञापत्रात दिलेल्या माहितीनुसार सिंधिया यांच्याकडे एक BMW कार आहे, ज्याचं मॉडेल 1960 सालचं असून या कारचा नंबर MP07W2255 असा आहे. ही कार त्यांना वारशानं मिळाली आहे. ज्योतिरादित्य यांच्यावर 47,50,000 रुपयांचं बँकेचं कर्ज आहे, तर त्यांच्या पत्नींच्या नावे 74,000 रुपयांचं कर्ज आहे, तर त्यांच्या मुलीच्या नावे अजून कोणतंही कर्ज नाही आहे. ज्योतिरादित्य सिंधिया यांच्याकडे केवळ 25,000 रुपये रोख रक्कम आहे, तर पत्नी प्रियदर्शनी यांच्याकडे केवळ 20,000 रुपये रोख रक्कम आहे. त्यांची कन्या अनन्या राजे हिच्याकडे 5,000 रुपये रोख रक्कम असल्याची माहिती प्रतिज्ञापत्रात देण्यात आली आहे. बँकेत डिपॉझिट रक्कम किती आहे ते देखील पाहूया. ज्योतिरादित्य यांच्या नावावर 2,55,00,000 रुपये जमा आहेत. पत्नी प्रियदर्शनी राजे यांच्या नावावर 12,63,000 रुपये, तर कन्या अनन्या हिच्या नावावर 85,41,000 रुपये आहेत. तर एकत्र हिंदू कुटुंबाच्या नावावर 20,96,00,000 रुपये जमा आहेत. एकूण काय, तर राजघराण्यातून येणारे सिंधिया हे मध्य प्रदेशमधील सर्वात श्रीमंत उमेदवार आहेत. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. धन्यवाद.